पोर्शे कार अपघातामधील एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. आरोपी विशाल अगरवालला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. विशाल अगरवालवरती दाखल करण्यात आलेल्या 3 गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र इतर 2 गुन्ह्यांमध्ये विशाल अगरवालला न्यायालयीन कोठडीतच राहावं लागणार आहे. मुलगा अल्पवयीन आहे आणि दारूच्या नशेत आहे. माहीत असताना सुद्धा मुलाला कार चालवायला दिल्याप्रकरणी विशाल अगरवालवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र तरीही अगरवालला तुरुंगातच राहावं लागणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.